नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर नुकतंच आपल्याला एक पत्रपत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्रानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांची पटसंख्येची माहिती अद्ययावत करण्याबाबत असं पद्धतीचं पत्र आपल्याला दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी प्राप्त झालेलं आहे या पत्रामध्ये दिलेलं आहे की पंधरा डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत आपल्याला शाळेची पटसंख्येची माहिती अद्ययावत करायची आहे अपडेट करायची आहे तर हे कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपले मोबाईलवर कोणतेही ब्राउझर ओपन करा मी क्रोम ब्राउझर ओपन केलेलं आहे यामध्ये आपली जी वेबसाईट आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आपण ओपन करायची अशा पद्धतीने ती दिसणार आहे यामध्ये मध्यान्ह भोजन योजना म भो यो यावर क्लिक करून आपल्याला एम डी एम लॉग इन करायचं आहे एम डी एम लॉग इनमध्ये युजर आय डी आपला शाळेचा युडाएस नंबर आणि आपला जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो तिथे टाकायचा आहे माझं इथं सेट आहे त्यानंतर कॅपच्या काळजीपूर्वक पाहून व्यवस्थित टाकायचं आहे सिक्स टू एट सी वन टू कॅपच्या टाकल्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करून लॉग इन व्हायचं आहे लॉग इन सक्सेस झालेलं आहे यानंतर बघा एक पेज ओपन होईल आपल्याला एम डी एम लॉगिनचं एम डी एम एम डी एम लॉग इन झाल्यानंतर आता बघा या पद्धतीनं पेज आपल्याला मोबाईलवर दिसणार आहे तुम्ही वाटल्यास आवश्यक वाटल्यास डेस्कटॉप व्ह्यू पण करू शकता तर यामध्ये आपण मेनूवर क्लिक केलं या ठिकाणी बघा एनरॉलमेंट या टॅबवर क्लिक करून त्याच्या खाली व्हाईट एक टॅब येतो एनरॉलमेंट त्यावर परत क्लिक करायचं अशा पद्धतीने पेज दिसणार आहे यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे इयर जो आहे नाईनटीन ट्वेंटी हा डिफॉल्ट आलेलाच आहे मंथ पण आलेला आहे फक्त तिथं पटसंख्या भरायची आता आम्ही यापूर्वीच ती भरलेली असल्यामुळे इथं भरलेली दिसत आहे फर्स्टच्या खाली जिथं टू दिसते तिथं ब्रँक ब्लँक दिसणार तुम्हाला तिथे आपण सगळी यत्तावार पूर्ण माहिती भरून घ्यायची आणि रिक्वेस्ट टू रिटर्न दिसतं आहे का वर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अपडेट नावाची टॅब दिसणार त्या अपडेट नावाच्या टॅबवर क्लिक करून आपल्याला ही पटसंख्या अपडेट करायची त्यानंतर अपडेट सक्सेसफुल असा मेसेज येईल असा मेसेज आला की समजून घ्यायचं की आपली पटसंख्या अपडेट झालेली आहे अशा प्रकारच्या आणखी नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद